आतापर्यंत सभा गाजवल्या रॅली मोठ्या प्रमाणात झाली काय परिस्थिती नेमकी बुलढाणा ने जिल्ह्यातल्या जनतेने मला प्रचंड पाठिंबा दिला मी जनतेचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही लोकांनी मला कोणी पैसे मागितले नाही लोकांनीच उलट माझ्यासाठी वर्गणी केली घरची चटणी भाकर मानली मिळेल त्या वाहनाने प्रचार प्रसार केला फुटाने खाऊन लोकांनी दिवस काढले पण मला कशाचाही त्रास दिला नाही कारण लोकांनीच मला फोर्सफुली उभं केलेलं आहे आणि एवढा प्रतिसाद माझ्या सभांना रॅलीज लोक म्हणजे स्वतःहून लोकांनी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे आणि आजही सकाळपासून प्रचंड त्या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांचा दबाव आहे बुथ कॅप्चरिंगचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात येणार आहे सकाळपासून आज मुद्दामून दोन बॅलेट मशीन चुकीच्या अनुक्रमांकाला ठेवल्या आमच्या बाबतीत कन्फ्युजन व्हावं म्हणून असं अनेक ठिकाणी घडतंय म्हणजे केन प्रकारे मला रोखण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रस्थापित नेत्यांकडून त्या ठिकाणी होतो आहे परंतु सर्वसामान्य जनता माझ्या बाजूला असल्यामुळे शंभर टक्के विजय हा जनतेचा होणार आहे एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आहेत कसा चित्र राहील कोणासोबत तुमची लढत होते सध्या नाही आता ही निवडणूक नेतेविरुद्ध जनता अशी आहे सगळे नेते एका बाजूला एकवटलेले आहेत आधी मुद्रा भोळी केली मग हातांची झोळी केली सोपे नव्हते मला हरवणे म्हणून त्यांनी टोळी केली ही सगळी टोळी एकत्र झालेली आहे सगळे नेते एका बाजूला आहे आणि जनता मात्र एका बाजूला पंधरा वर्ष या जिल्ह्याचं वाटोळ करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी केलेलं आहे शून्य विकास काम मी स्वतंत्र मैदानात उतरलेलो आहे स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार याही पक्षात जाणार नाही त्याही पक्षात जाणार यांनी अफवा पसरवल्या माझ्या बाबतीत इकडे जाणार तिकडे जाणार बावीस वर्षात कोणत्याच पक्षात गेलो नाही पुढे कसं काय जाणार जाणारच नाही कॅमेरामॅन रोशन सह गणेश सोळंकी ठेवून मराठी बुडाणा